10-15 लाख रुपए देख कर माफी मांगा। ताला भंगवाने का कि नहीं आने का, सस्पेंड करेगा सस्पेंड। नमस्कार, मी श्वेता, बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। तर प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि आता आज विरोधकांची काय रणनीती असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत, कारण त्यांच्यासोबत आहेत सुधीर मुनगंटीवार। प्रणाली, श्वेता, विधिमंडळ कामकाज समितीची बैठक आताच थोड्या वेळापूर्वी संपलेली आहे आणि हे जे अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन, याचा कामकाज, ज्याचा कालावधी जो आहे तो वाढवला जावा, किमान एक आठवडा वाढवावा अशी भाजपची मागणी होती, पण ती आता मान्य झालेली नाही। या संदर्भात बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर आहे। सुधीर भाऊ, तुमची मागणी होती की किमान आठवडाभर वाढवावा, पण तसं काही झालेलं नाही, आता आपली प्रतिक्रिया काय? प्रश्न अनेक आहे, चांद्यापासून बांध्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत अनेक समस्या आहे। हे 2 वर्ष कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये सारं राज्य चिंतेत आहे, अडचणीत आहे, संकटात आहे, अनेक प्रश्न समस्या उपस्थित झाल्या। सांसदीय आयुधांचा उपयोग करून या सर्व प्रश्नांना न्याय मिळावा, विविध विषयावर चिंतन व्हावं, मंथन व्हावं, विधानसभा सदस्यांनी आपापल्या भागातले प्रश्न उपस्थित करावे आणि मायबाप सरकारनी, कल्याणकारी सरकारनी, वेगवेगळ्या राज्यांनी ते प्रश्न सोडवण्यासाठी पाऊल पुढे न्यावं ही भावना होती। खरं तर विधानसभेच्या अधिवेशनाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आम्ही येत नाही, आमच्या घरी खुर्च्या नाही म्हणून आम्हाला अधिवेशनात बसावं लागतं असा भाव नाही आहे। या ठिकाणी येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लागावे। लोक आम्हाला विचारतात, भाऊ हे प्रश्न तुम्ही मांडा, मग धानाचा बोनस आहे, धडक सिंचन विहिरीचे पैसे नाही, गडचिरोलीच्या समस्या आहे, नक्षलवाद आहे, पोलीस यंत्रणेचा भ्रष्टाचार आहे, मंत्रालयामध्ये असणारा भ्रष्टाचार आहे, निराधार योजनेचं अनुदान 4-4 महिने येत नाही, विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता बहिणींचा प्रश्न आहे, धानाचा बोनस आहे, किती प्रश्न आहेत। कोरोनाचं कारण देऊन हे अधिवेशन छोट्या आकाराचं करण्यात येतं, गेली 2 वर्ष आपण पाहतोय, तो तरी मुद्दा आलाय का चर्चेला अजून? कोरोनाचाही मुद्दा नाही। खरं तर आता या कोरोनाच्या संदर्भात मोठ्या मोठ्या राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा केल्या होत्या, म्हणजे आता राणा भीमदेवी हा शब्द काढावा लागेल, राणा उद्धवजीच्या थाटामध्ये घोषणा झाल्यात। तुम्ही सांगितलं की आता आफकिन इन्स्टिट्यूट वॅक्सिन करेल, केलं नाही। 11,035 कोटीच्या DPDC तून 30% म्हणजे 3,000 कोटी खर्च करू, ते सुद्धा केलं नाही। मधामध्ये 5,442 कोटी कोरोनासाठी घोषित केले, त्याच्यातून काही पैसे देऊ सांगितलं, तेही झाले नाही। डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही 2100 कोटी खर्च करणार होते, तेही झाले नाही। या ठिकाणची 4 मे 2020 आरोग्य विभागाची नोकर भरती करायची, ते झालं नाही। ऑक्सिजन प्लांट अजूनही कापूस कोंड्याच्या गोष्टीसारख्या अपूर्ण आहे। ऑक्सिजन प्लांट उद्या जर अशा येऊ नये, ईश्वराला माझी प्रार्थना आहे की देवा, आमची प्रार्थना आहे की आता तू आमचा कोरोनाचा आता पुन्हा प्रश्न उपस्थित होणार नाहीची काळजी घे, पण आली मग काय करणार? ऑक्सिजनचे नाही, आज एवढी वाईट अवस्था आहे। एक हॉफकिनच्या खरेदीच्या बाबतीमध्ये मी आतापर्यंत 54 वरती फोन केला आहे, मी सातत्याने पत्रव्यवहार करतोय की आता तातडीने काही गोष्टींची खरेदी करावी लागते, तुम्हाला आश्चर्य वाटेल। 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल पडून राहिली हो, मग चर्चा करायची नाही का? बरं, इथंच नाही थांबगा, कोरोनामध्ये सुद्धा काही लोकांनी या आपत्तीची सुद्धा इष्टापत्ती केली, एवढा भ्रष्टाचार केला आहे तुम्ही विचार नाही करू शकत, पण त्याच्यावरही बोलायला कालावधी मिळत नाही। आणखी एक महत्वाचा विषय सध्या चर्चेला आहे, तो म्हणजे विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक, त्याच्या संदर्भात BSC मध्ये काही चर्चा झाली का? आम्ही असं ऐकतोय की आता शासन जो कार्यक्रम आहे ती कामकाजाची जी पत्रिका आहे ती राज्यपालांकडे पाठवणार नाही। BSC मध्ये चर्चाच झाली नाही, आम्ही वर्तमानपत्रातून वाचतो। खरं हक्कभंगाचा विषय आहे, हक्कभंगाचा विषय आहे। जसं पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द केली जाते, तसा हा निर्णय फुटल्याच्या कारणाने यांनी आता अध्यक्षपदाची निवडणूक रद्द केली पाहिजे। अध्यक्षपदासाठी आम्ही सांगत होतो निवडणूक घ्या लवकर, तेव्हा घेतली नाही। आता नियम समितीचे नियम बदलवले, त्याच्यासाठी 12 आमदारांना निलंबित केलं। मतदारांचा हक्क म्हणजे तुम्ही लोकशाहीच्या प्रथा परंपरा साऱ्या नष्ट करण्याचं काम करताय, बैमानीनी तुम्ही निवडून आलात, पण याचा अर्थ लोकशाहीच्या संदर्भात एवढी बेमानी करायची? 12 आमदार त्यांना मताचा अधिकार नाहीये का अध्यक्षाच्या निवडणुकीत? तुम्ही तो त्या द्यायला तयार नाही। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की फेरविचार करा मेरिटमध्ये, तुम्ही ते करायला तयार नाही। तुम्ही जर अशा पद्धतीने वागत असाल
तो ये पबगई खे सब जानती असा झटका फटका देईल दणका देईल की नंतर लोकशाहीमध्ये तुमच्या पापाचा हिशोब जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक पार पाडून टाकावी आणि नंतर निलंबन मागे घ्यावं असं काही डाव आहे सरकारचं असं वाटतं? अजून अशी मशीन निघावी नाही त्यांच्या मनात काय, पण आकगन तसंच आहे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा जो अंदाज करतो ना नजरअंदाज, तसा हा नजर अंदाज आहे. अजून त्यांच्या मनात काय हे माहीत नाही, पण एवढं नक्कीच आहे की कडुनिंबाचं प्रत्येक पान चावून बघायचं नसतं, कडुनिंबाचं झाडात एक कडूच असेल यांचं बैमानीवर राज्य आगं, प्रत्येक गोष्टीत बैमानीच राहणार आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली तर भाजप उमेदवार देणार का? हा तर निर्णय पहिल्यांदा तर अधिकृतपणे या विषयावर प्रस्ताव आल्यावरच आम्ही चर्चा करू. असा विषय करणे याचा अर्थ मग त्यांच्या निर्णयागं आमची मुकसंमती आहे असा होईल. जेव्हा अधिकृतपणे आमच्या विधानसभेत हा विषय येऊ द्या, त्याच्यावर आम्ही काही चर्चा करू, 12 आमदारांचं निलंबन मागे घ्यायची विनंती करू, जे मतदार आहे त्यांचा हक्क त्यांना देण्याच्या दृष्टीने आग्रह करू आणि मग आम्ही निर्णय करू काय करायचं आहे. तरीही बिनविरोध ही निवडणूक व्हावी अशी प्रथा परंपरा आहे, त्यासाठी त्या दृष्टीनं सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत आहे, भाजपशी विरोधकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे असं ऐकी वाट आहे, काय परिस्थिती? असं आहे की आम्ही अनेकदा ज्या परंपरा प्रथा आहे त्याचा अतिशय सहानुभूतीपूर्वक सकारात्मक नेहमीच आम्ही धोरण ठेवू. तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नीच्या संदर्भात निर्णय केला, आम्ही बिनविरोध केला. काँग्रेसचे लोक आहेत, त्यांनी आम्हाला माननीय देवेंद्रजींना आवाहन केलं, विनंती केली. पण या संदर्भात सरकार हे हट्टी धोरण ज्या पद्धतीचं हे सरकार वागतंय ना, चेहरा शिवाजी महाराजांचा आणि हृदय मात्र औरंगजेबाच्या विचाराचं आहे. नाही, आपण पाहतो की यांची प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, त्यांचं असं म्हणणं आहे की हे सरकार हट्टीपणे वागतंय या संपूर्ण प्रकरणात. जे प्रणाली, खूप धन्यवाद या सगळ्या एक्सक्लुझिव्ह संवादासाठी. सुधीर मुनगंटीवार, आता म्हणजे विधिमंडळाचं कामकाज आता काही क्षणातच सुरू होईल, त्याआधी विरोधकांची नेमकी काय रणनीती आहे हे आपण जाणून घेतलं. आता पुढच्या बातमीकडे वळतोय. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहमती आलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सहमती दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय. संग्राम थोपटे आणि अमीन पटेल यांच्या नावावरती काही राष्ट्रवादी काँग्रेस सहमत नाही. काँग्रेस पक्षाकडून ही तीन नावं समोर ठेवण्यात आलेली होती, त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर होतं, त्यानंतर संग्राम थोपटे आणि अमीन पटेल, त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसनं सहमती दर्शवली आहे. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत जोडले गेले, थेट जाऊयात. विनोद, विधानसभेच्या अध्यक्ष पदा साठी जी काही तीन नावं समोर होती त्यापैकी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला राष्ट्रवादीनं सहमती दर्शवली आहे, काय सविस्तर माहिती द्याल? आपल्याला माहित आहे की विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी चुरस जी आहे ती रंगली आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे, तिन्ही पक्षांनी मतदान जर केलं तर एक नवीन अध्यक्ष या विधानसभेला मिळू शकतो आणि त्याची तयारी मात्र काँग्रेस पक्षांनी कडून पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षांनी तीन नावे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवली आहेत, त्यामध्ये सर्वात प्रथम नाव पृथ्वीराज चव्हाणचं आहे, दुसरं नाव संग्राम थोपटे आणि तिसरं नाव अमीन पटेलचं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहमती यामध्ये आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून काल जी बैठक झाली होती ती त्या बैठकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तीन नावे सुपूर्द करण्यात आली आहे आणि त्यामध्ये फक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती येत आहे. यामुळे दोन नावं जी आहेत ते मात्र त्यावर सहमती दर्शवली नाही, त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे पक्षासमोर हा मोठा पेच निर्माण झाला आहे की आता निवडणूकमध्ये अध्यक्षपदासाठी उमेदवार कोण द्यावा आणि त्यासाठी इतर पक्षांची जी सहमती आहे ती फार महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष आता प्रयत्न करत आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर मात्र राष्ट्रवादी पक्षाने शिक्कामोर्तब केला आहे. त्यानंतर मात्र आता त्या काँग्रेस पक्षाकडे एकच नाव शिल्लक आहे, कारण दोन नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असहमती दर्शवल्यानंतर याबाबतची संपूर्ण सूचना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी म्हणजे दिल्लीकडे पाठवावी लागेल आणि त्यांना समजूत घालावी लागेल की पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष आपला अंतिम निर्णय घेऊ शकतो. परंतु आपल्याला माहित आहे की G23 जे लेटर लिहिले होते त्या लेटरमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आहे आणि त्यामुळे राहुल गांधी फारसे नाराज
गरज आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी काल आम्ही संवाद साधला असता त्यांनी या ही गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे की पत्रामुळे राहुल गांधी कदाचित माझं नाव कापू शकतं, परंतु त्यांचं नाव सगळ्यात मोठा अग्रेसरवर आहे आणि याच अनुषंगाने काँग्रेसचे मुंबईचे काँग्रेसचे जे संपूर्ण संघटन आहे त्यांनी त्या तीन नावे सुपूर्द केले आहे. मात्र एक नावावरच फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला अंतिम सहमती दर्शवली आहे, त्यामुळे आता दोन नावावर कुठल्याही प्रकारचा विचार होणार नाही ही शक्यता नाकारता येत नाही. विनोद, आणि संग्राम थोपटे, अमीन पटेल यांची देखील त्यामध्ये नावं होती, ज्याला राष्ट्रवादीनं असहमती दर्शवली आहे त्याचं काय कारण? यामध्ये सर्वात महत्वाची बाब अशी आहे की सभागृह चालवण्यासाठी एक अनुभवी चेहरा लागतो आणि सभागृहाची संपूर्ण प्रक्रिया माहीत असलेल्या व्यक्तींची या ठिकाणी निवड करण्यात यावी अशी राष्ट्रवादी पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे. संग्राम थोपटे यांचे तीन टर्म आहेत, अमीन पटेल यांचे ही तीन टर्म आहेत, परंतु एकंदरीत सभागृहाचं कामकाज करण्याची जी शैली पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीराज चव्हाणनी पीएमओमध्ये संपूर्ण पंतप्रधान कार्यालय सांभाळलं होतं, त्या पंतप्रधान कार्यालयामध्ये जे मोठे बिल असायचे त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून संपूर्ण भूमिका मांडण्याचं काम त्या ठिकाणी व्हायचं. सभागृहात पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा अभ्यास होता आणि त्याप्रमाणे नियम देखील ते फार समजतात आणि त्याचा फायदा मात्र या सभागृहाला होईल. विरोधी पक्ष आक्रमकतेने त्यांच्यावर वार केला तर त्याचा प्रत्युत्तर देण्याचं काम सभागृहामध्ये इतर नेते करतील, परंतु सभागृहाला संपूर्णपणे योग्यरित्या चालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून होईल अशी समज मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. आणि दोन नावे जे उरले आहेत, अमीन पटेल आणि संग्राम थोपटे, यांच्याबाबत फक्त त्यांचा तीन टर्म म्हणजे 15 वर्षाचा फक्त विधानसभेमध्ये आमदार होण्याचा अनुभव आहे आणि आपल्याला माहित आहे की पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांना एकंदरीत संपूर्ण नियमावली माहित आहे आणि तसेच ते अभ्यासू पण आहेत, त्यामुळे त्यांचा फायदा सभागृहाला मिळू शकते अशी असा एक समज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहे. त्यामुळे पक्षाला आणि विधानसभेला एक मोठा चांगला चेहरा मिळू शकतो या अनुषंगाने हा प्रयत्न राष्ट्रवादीचा असणार आहे. जी जी, विनोद धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे काँग्रेसकडून जी काही तीन नावं पुढे करण्यात आली होती विधानसभा अध्यक्षपदासाठी, त्यापैकी फक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नावाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहमती दर्शवली गेली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा. मध्ये एक महत्वाची बातमी आहे. राज्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्स सोबत एक बैठक होणार आहे. दुपारी 1 ते 2 सुमारास ही बैठक होणार आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर चर्चा होईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या सदस्य डॉक्टरांसोबत. राज्यामध्ये काही नवे निर्बंध लागले जाण्याची सुद्धा शक्यता आहे. या बैठकीमध्ये निर्बंधांबाबत नियमांबाबत चर्चा होऊ शकते. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत. स्वाती, तर काल देखील एक बैठक झाली आणि ओमायक्रॉनचे कालच्या दिवसातले रुग्ण पाहता आज कोणत्या मुद्द्यांवरती ही चर्चा होईल आणि कोणकोणते नियम लागण्याची शक्यता? खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री कोविड संदर्भात किती जास्त संवेदनशील आहेत. जेव्हा ओमायक्रॉन संदर्भातली जेव्हा आकडेवारी पुढे येत होती तेव्हाच सगळ्यांकडनं आवाहन करण्यात आलं. काल उपमुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात सगळ्यांना सांगितलं की मास्क घाला आणि त्यानंतर रात्री उशिरा ही बैठक झाली म्हणजे टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांची. या बैठकीनंतर नवे नियम जे आहेत ते तयार केले गेले, त्यामुळे दुपारी एकदा हे नियम पुन्हा एकदा लागू करण्याआधी ही दुपारी बैठक होईल 1 आणि 2 सुमारास आणि साधारणतः 2 वाजेपर्यंत नवे निर्बंध लागू केले जाणार आहेत. ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की आता हे वर्ष आता किमान वर्षाचा महिना सरला आणि मग पुढे माहिती नाही काय होईल, पण आता मात्र सरकार खूप जास्त याबाबत विचार करते आणि आज दुपारी 2 वाजल्यापासूनच ह्या निर्बंध लादले जाऊ शकतात. त्यामुळे एक तर रात्री कालची आपण आकडेवारी बघितली की एकाच दिवसात राज्यांमध्ये 23 ओमायक्रॉनचे नवीन बाधित सापडले. सगळ्यात जास्त पुण्यात जरी सापडले असले आणि त्याखालोखाल मुंबईत सापडले असले 5, तरी पण आपण उस्मानाबाद आणि भाईंदर सारख्या परिसरामध्ये पण ओमायक्रॉनचे जेव्हा रुग्ण वाढतात तेव्हा भीती याचीच आहे की ओमायक्रॉन हा ज्या गतीनं पसरतोय ते पाहता खूप भीतीदायक चित्र आहे. मुंबईतली आकडेवारी 150-200 पटीनं रोज वाढत होती, पण ती थेट 600 जेव्हा जाते तेव्हा नक्कीच सरकार आणि मुख्यमंत्री स्वतः याबाबत खूप जास्त सजग आणि सतर्क जसं पंतप्रधानांनी म्हटलं त्याप्रमाणे आहेत. आणि म्हणूनच आज दुपारी 2 वाजेपर्यंत नवे निर्बंध लागू होतील. नवे निर्बंध जे आहेत ते जाहीर केले जाणार आहेत.
त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे की कारण 2 वर्षांमध्ये अशा कुठल्याच प्रकारे लोकांनी 31 असेल किंवा नवीन वर्षाचं स्वागत असेल किंवा ख्रिसमसचा सोहळा असेल तो साजरा केला नाहीये. आणि हे 3rd वर्ष असेल की या 3rd वर्षी ही फार मोठ्या पार्टी किंवा या सगळ्या गोष्टींना परवानगी दिली जाणार नाहीये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जसे मुंबई आणि राज्यभरातल्या अनेक कोविड सेंटर्स आहेत ते कुठल्याही प्रकारे बंद नाही करण्यात आलेत, जेणेकरून कोणते अगदी पेशंट सापडत नसले तरी, त्यामुळे त्यांनाही एकदा पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. कारण ज्या झपाट्यानं तो पसरतोय ते पाहता ही काळजी घेतली जाते. पण आज दुपारी 2 वाजेपर्यंत नवे निर्बंध लागू होतील असंच सांगितलं जात जी. या सगळ्याचा आपण फॉलोअप घेत राहूया. स्वाती, काय नेमके नवे नियम राज्यासाठी जाहीर केले जात आहेत? आता आपण थेट जाऊयात विधानसभेमध्ये. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. या आत्महत्या रोखण्याकरता थेट मार्केट लिंकेज मिळावं म्हणून, ज्याला नंतर आपण बाळासाहेब ठाकरेंचं, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, ती योजना आपण लागू केली, पण अद्यापही त्या योजनेमध्ये कुठलीही प्रगती नाही आहे. म्हणजे आता 2.5 वर्ष झाले आपल्याला वर्ल्ड बँकेने 10,000 गावांमध्ये आपल्या प्राथमिक सोसायट्यांना पणन सोसायट्यांमध्ये परिवर्तित करून त्यांना मार्केट लिंकेज करण्याकरता पैसा दिला आहे. तर आता ही जी काही योजना आहे या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात सरकार काय करेल? अध्यक्ष महोदय, गटशेतीच्या संदर्भातला अनुदान थकित आहे माहिती आहे, याची माहिती मी पण घेतलेली आहे. आणि माननीय कृषी मंत्री महोदयांच्याकडे हा विषय येतो, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मी पण विनंती करणार आहे की लवकरात लवकर हे अनुदान त्या शेतकऱ्यांना गटशेतीच्या. तर अधिवेशनाचं 3rd दिवसाचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि आज विधिमंडळामध्ये काय काय घडतं याचं देखील अपडेट आपण घेत राहू. तुर्तास मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता आपण इथेच थांबतोय. इतर सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी News18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्वाची आठवण, घराबाहेर पडत असाल तेव्हा मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सचं सुद्धा पालन करा.